नेमकं काय घडलं होतं? भूक लागली होती म्हणून बाजूच्या ढाब्यावरती गेलो. ढाब्याच्या मालकाने बघितलं सायकलवर झेंडा, एकटा माणूस आला, एवढं सगळं सामान आहे. तो दारू पिलेला होता तर त्याने मला शिव्या दिल्या आई बहिणीवरून वगैरे. तर त्या शिव्या दिल्याच्यानंतर मी तो व्हिडिओ रेकॉर्ड केला. त्यांनी त्याच्या चार लोकांना आवाज दिला, लोक आत आले हॉटेलच्या आणि शटर लावून घेतलं खाली, आणि प्रत्येकाने हातामध्ये अशा रॉड वगैरे काय काय घेतल्या. मी काय करू मला काहीच सुचत नव्हतं. मी पळालो किचनमध्ये हॉटेलच्या, घेतले हातामध्ये चाकू दिसलं ते आणि म्हटलं या आता अंगावरती. म्हटलं मी तर जाईल बोललो, पण तुमच्यातल्या दोघांना घेऊन जाणार बोललो मी आता आज. जवळ कोणी येत नव्हतं चाकू हातात होते म्हणून मी त्याचाच फायदा घेऊन ते शटर उघडलं हॉटेलचं आणि परत बाहेर पळालो शेतामध्ये. तर ती लोकं अक्षरशः मोठी मोठी दगडं, एकाच्याकडे बाईक होती ते घेऊन रस्त्याने माझ्या मागे लागले होते धावत.